आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे त्याला पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत काढ्याचं ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये किती किती सोसले ते जीभेचे हे पुरवावे करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार आम्ही सारे खवय्ये आई मला भूक लागली याच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजपर्यंत तुम्ही कैक भाग पाहिलेत ज्यांच्यामध्ये मी वेगवेगळ्या आयांच्या घरी गेलो, त्यांची मुलं गावी असतात, परगावी असतात, परदेशात असतात, त्यांच्या घरी जाऊन त्यांना हक्काने म्हणालो की आई मला भूक लागली आहे. पण आजचा भाग जरा वेगळा आहे. आज मी एकटा नाही जाणार आहे, आज मी एका आईच्या मुलाला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. तिचा मुलगा इथेच असतो पण तो खूप बिझी असतो, त्याचं शूटिंग, त्याची कामं, मग त्या आई आणि मुलाची भेटच होत नाही. कोण बरा हा मुलगा माहिती आहे तुम्हाला? अहो त्याचा नाही का आता सिनेमा येतोय, त्या मुलाचं नाव आला. नमस्कार संतोष जरा तुझं आम्ही सारे खवय्ये आई मला भूक लागली आहे आजच्या भागात प्रेक्षकांकडनं माझ्याकडनं खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. थँक्यू. तुझा मी बघतो हे काय हातात डबा वगैरे काय? अरे हे ना, तू सांगणार नसशील तर मी तुला सांगू का? तुझं जेवण घेऊन आलंय. अरे नाही रे, मी जेवायला तर आपल्या घरी जातोय ना, म्हणजे तुझ्या माझ्या घरी येतो डबा घेऊन. पण तुझी जी आई आहे ना, तिचा आवडता पदार्थ मी एक घेऊन आलो. हो हो, तिला सांगायचं नाही प्लीज. ओके ओके डन. पण हे मी आणल्याचं सांगायचं? नाही, तुझ्यासाठी तेवढंही करेन. मग चल, आज मी मुद्दाम तुला घेऊन घरी का जातोय म्हटलं, तू शूटिंग मध्ये खूप बिझी असतोस, नाटकाचे प्रयोग, तुझा आता नवीन सिनेमा पण येतोय, मग म्हटलं मुद्दाम तुला घेऊन जावं घरी आणि आईला आपण दोघांनी एकत्र भेटावं, चालेल? अरे खूप आवडेल मला, कारण बरेच दिवस झाले मी भेटलो नाहीये, घरी गेलो नाहीये, पण या निमित्ताने तुझ्या निमित्ताने मला घरी जायला मिळेल. बर, पण निमित्त आज जरा वेगळं आहे मी तुझ्याकडे येण्याचं. तेंडुलकर आउट, ऑब्व्हियसली तेंडुलकर आउट 15 नोव्हेंबरला रिलीज होतोय, आमच्या सगळ्या मित्रांचा सिनेमा आहे आणि एक सुंदर असा चित्रपट आम्ही तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतोय आणि मला खात्री आहे तो तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही नक्की बघ, नक्की पाहा. आपण दोघं मिळून रिक्वेस्ट करूया की प्लीज हा चित्रपट थिएटर मध्ये बघा. थिएटर मध्ये जाऊनच नक्की पाहा. पायरसी नका करतो. नाही, नक्की नाही करणार. बरं आता चला, आई मला भूक लागली आहे असं तू घरी येऊन धावत पळत आलायस, आणि असं लास्ट टाइम कधी घडलं होतं? हे आता मी तुला म्हणालो की बरेच दिवस झाले मी घरी गेलो नाहीये. फक्त जेव्हा मी गेलो होतो याच्या अगोदर, तेव्हाच कारण मी घरी गेलो की त्याच अशा वेळेला जातो की भूक लागली. तुला खरंच सांगतो, घरी जाताना मला आधीच डोळ्यासमोर आई ताट दिसायला लागतं. वा वा वा, मस्त ते छान आमटी, मस्त ती बिरड्याची भाजी किंवा फ्लॉवरची भाजी, छान लोणचं, पापड, कांदा, टोमॅटोची. मला त्रास देतोस का तू? मुद्दा प्लीज लवकर. चला, आपण वेळ न घालवता पटकन वळूयात आईच्या घरी जाऊयात आणि तिला म्हणूयात आई मला भूक लागली. लगेच चला. नमस्कार. अरे अरे सध्या तू पण आलासामुळे आला रोज फोन. हो, फोन करून दमले पण काय येत नाही, आज येते उद्या येते, छान बरं वाटलं. काम केलं गेलं एकदम छान. घ्या सर. बस आहे, तुम्ही पण घ्या. तुला पाहिजे तुझी ओळख मी करून देतो. पहिल्यांदा तुझं स्वागत. थँक्यू सर. घरी थँक्यू. आणि हे माझे बाबा, ती आई माझी. बर. आणि हे आमची पुतणी. बर. काय नाव तुझं? कितवीत आहे साडी तू? सेकंड. काका तुला त्रास देतो खूप. काय म्हणून चिडवत होतो तुला? वा, पण मला तुमचं घर खूप आवडलं. घर खूप छान आहे. सगळं श्रेय आई आणि बाबा.
हो असं म्हणतात की आपलं घर जसं दिसतं तशी आपली आई घर ठेवत असते. आई संतोष जरा खूप बिझी असतो त्याच्या फिल्मच्या नाटकांच्या सगळ्या प्रयोगांमध्ये. मुद्दाम आज मी त्याला घरी घेऊन आलोय. कसं वाटतं तुला एवढ्या दिवसांनी तो घरी? इतक्या दिवसांनी तो घरी आल्यावर खूपच आनंद झालाय आणि त्याच्यावर तुम्ही सगळेजण आले तेव्हा आणखीन आनंद झालेला. आणि मला खूप आनंद झाला की मी संतोष जराच्या घरी आलो. संतोष जरा पूर्वीचा जेव्हा तो म्हणजे लहानपणापासून कामं करतच असेल, पण आता एवढ्या मोठ्या प्रमाणात तो नाटकातनं सिनेमांमधनं कामं करतो, मग संतोषामध्ये काही बदल झालाय का? जो माझा संतोष आजपर्यंत आहे तसाच आहे. बरं, आता आणि आता त्याचा नवीन सिनेमा येतो तेंडुलकर आउट, मग त्याचे अनेक सिनेमे आले, त्याचे अनेक मालिकांमधनं कामं केली, म्हणजे नाटकांमध्ये पण आहे, पण ह्या सिनेमामध्ये या सिनेमाबद्दल तुला पण अशी एक एक्साइटमेंट आहे? मला तर वाटतं म्हणजे जसं त्याचा झेंडा मोर्या, त्याच्यानंतर शर्यत, त्याचप्रमाणे आता म्हणजे आता त्याचा आता एक तारा पण तो आता डिसेंबरला होणार, पण आता तेंडुलकर आऊन त्याचं थोडस मी प्रेमळ बघितलं, पण मला असं वाटतं हा पिक्चर खूप चालणार. वा, तुला काय वाटतं? मी आता त्या क्षेत्रात आहे, बरंच काही करायचंय, पण त्याच्यापेक्षा नक्कीच मी आईला देईन. आणि कारण बाबांचा आधी ऑब्विसली त्या वाईट अर्थानं नाही, कारण कुठल्याही आई वडिलांना किंवा मुलांना वाटतंच की आपला मुलगा पुढे जाऊन शिकावा, एक नोकरी करावी आणि छान सेटल व्हावं, सुखात आयुष्य काढावं. पण जरा आम्हाला नाटकाचं वेळ लागलं होतं, त्यामुळे थोडंसं बाबा वैतक असेल, पण आई पण वैतक नाही असं नाही, पण त्यांनी खूप सपोर्ट केला. नंतर मग बाबाही हळूहळू सपोर्ट करायला लागले आणि आता खूप चांगला सपोर्ट आहे. आणि सुरुवात मला आठवतं की मी बाहेर निघालो जायला, की पैसे नसायचे खिशात, 10 रुपये म्हणून बाहेर जायचं आहे. बाबा ओरडत बाबांनी म्हणलं ताई हळूच पैसे असे येते तारखे तसे ठेवायचे आणि बाहेर सोडायचे आणि द्यायचे हातात. बऱ्याच लहानपणच्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि ज्या परिस्थितीतून आम्हाला आमच्या वडिलांनी मला माझ्या भावाला जे काही शिकवलं किंवा रात्री जो काही सांभाळ केला ते सगळेच आई वडील करतात. त्याकरता प्रत्येक मुलांनी ते ऋण आहेच आई वडिलांचं. बाबा, आता मला तुम्हाला विचारायचं की आईचा संतोषाला एक छुपा सपोर्ट होता आणि तो म्हणाला की तुमचा तसा म्हणजे विरोध म्हणजे मागे राहावं म्हणून नाही, पण एक ह्या क्षेत्रात कुणालाही कुठल्याही मुलाला पाठवताना एक धाकधूक असते ती तुमच्या मनात होती आणि तुमचा एक ठाम विरोध होता, पण आता हे सगळं पिक्चर पाहताना माझा विरोध म्हणण्यापेक्षा म्हणजे एक म्हणजे आमच्या जसे आता माझे वडील पण नाटकात काम करत होते, त्या टायमाला स्त्रिया म्हणजे करत नव्हते, पण स्त्री म्हणजे आमचे वडील पण सतत त्यांचा स्वतःचा चहाचा व्यवसाय, एखादं नाटकं म्हटले की बाबा हे तर ह्या दिवशी हा एक टेंडन्सी असून एक नाही तू कुठेतरी चांगल्या बँकेत काम लाग, मग ह्या क्षेत्रात इन्सिक्युरिटी असते की आपल्या कुठे एक मीटर चालू पाहिजे. त्यांचं म्हणणं असं की तू बँकेत नोकरी लागलास तुला भरपूर सुट्ट्या मिळतील, तुला प्रॉव्हिडंट फंड, ते सगळ्या गोष्टी म्हणजे पेन्शन मिळेल म्हणजे उद्या तुझं टाइम म्हणून असं त्यांचं म्हणणं. मग शेवटी त्यांनी त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, सगळं केलं, नंतर मला तो कामाला पण लागला. मग परत बाबा मी फक्त 2 वर्ष बघतो या लाईनीत, नसेल तर मला नोकरी कुठेही मिळेल. आता म्हटलं तुझी इच्छा. माझ्याजवळ जर त्याला ह्या लाईनीत आता 18-19 वर्ष झाली, त्याने स्वतःच्या मेहनतीने स्वतःच्या त्याने त्याचं म्हणजे आज मितीश जो आहे मेहनत त्याची म्हणजे त्याला बिनभांडवल व्यवसाय जसं म्हणतात तसा त्याचा एक व्यवसाय, मेहनत हेच त्याचं भांडवल. आता आपला हा जो कार्यक्रम आहे की खवय्ये आहे आणि त्याच्यात परत आई मला भूक लागली आहे, पण संतोष दादा एवढं छान डाएट फॉलो करतो असं सगळेच जण म्हणतात की मराठीतला तो एक हिरो आहे, स्वतःला तब्येत त्यांनी छान, मग ह्याच्यामध्ये नाही थँक्यू काय सगळेच म्हणतात. आणि मग ह्याच्यात कुठे आई मला भूक लागली राहून गेलं का त्याचं, की जे आबरचबर आईने केलं ते खायचंच असतं आपल्या सगळ्यांना? एवढं मात्र म्हणतो की मी आता पण डाएट करतो, पण घरी आल्यानंतर मला राहत नाही. तू जे काय बनवते ते मात्र व्यवस्थित मनस मग मी पण त्याला वाटते तू एरवी करतोयस ना बाहेर 8-8, 15-15 दिवस असतो, मग घरी आल्यानंतर मलाही जरा बरं वाटतं ना. आणि बाहेर राहिल्यामुळे डाएट आपोआप होतं मला, मी करत नाही, कारण काय एकट्यासाठी काय जेवण पण बनवून बसतो, मग ते आपली उकडलेली अंडी, मग चिकन बॉईल चिकन किंवा मग सफरचंद जे असंच काय सॉसेसेस वगैरे घरी आणून ठेवलेली असतात ती बेक करून खाणं, हे असंच खाणं, ते आपोआप घडतो डाएट. अजून कोण कोण असतं कुटुंबात? माझा भाऊ आहे, नंतर आई बाबा ही त्याची मुलगी, दादाची मुलगी, भावाची लहान भाऊ. बरोबर, त्याचं नाव काय? त्याचं नाव मंगेश, तो ऑफिसला आहे. अच्छा, बर. मी बाकीच्या जेव्हा घरातमध्ये जातो तेव्हा मी आईला तिच्या आवडीचा पदार्थ माझ्या हातनं देतो, पण आज तू आलायस माझ्यासोबत, मुद्दाम त्याला घेऊन आलो, तर तू तुझ्या हातनं, तू आणलास तुझ्या हातनंच माझ्या आईला खाऊ, आपल्या आई, आपल्या आई, हा तुझ्या आवडीचा पदार्थ आहे, बघ तुला आवडतो का, मी आणलाय मुद्दाम. बाजारात गेले की पहिले वडापाव पहिले घेऊन आणि घेऊन पण वा. पण मला फार छान वाटतंय गप्पा मारून, आई बाबा मधुरा संतोष दादा एवढं छान आपल्या गप्पा. आपण आता जरा किचन कडे जाऊयात, पण त्याच्या आधी तेंडुलकर आउट, तुझे आजपर्यंत कैक प्रोजेक्ट आले, सिनेमा, नाटक, सगळंच,
पण ह्या तेंडुलकर आउट बद्दल आम्हाला वेगळं काय सांगशील? अर्थात तेंडुलकर आउट असं म्हटलं की पटकन लोकांचे कान वगैरे येतात सचिन तेंडुलकर बद्दल. एकतर तेंडुलकर त्यात आउट, त्यात आउट आणखीनच असं. अर्थात मी पण फॅन मोठा आहेच सचिन तेंडुलकर, तो म्हणजे क्रिकेटचं दैवतच आहे, सगळा देवच आहे तो. पण आमचा तेंडुलकर जो आहे तो वेगळा आहे, तो सचिन तेंडुलकर नाही. बरं, तेंडुलकर आहे आणि त्यात आम्ही तीन मित्र, मी आहे, अनिकेत विश्वासराव आहे, विजय मौर्य आहे, हिंदीत बरंच त्यांनी काम केलेलं आहे, स्वतः ऍड फिल्म डिरेक्टर आहे तो. आणि आम्ही तिघा आहोत, त्याशिवाय सयाजी शिंदे आहेत, निलम शिर्के आहे, सई तामणकर आहे. तर यात आम्ही तिघं मित्र आणि तिघं मित्र एका ठिकाणी राहतो आणि खूप परिस्थिती नाही आहे आयुष्यात, काहीतरी करायचंय पण आर्थिक परिस्थिती नाही आहे चालित राहणार आहे. तेव्हा त्यांच्या आयुष्यात एक घटना घडते आणि ती घटना काय घडते, मग तो तेंडुलकर नेमका त्या घटनेत कसा आहे, मग त्याचा नेमका काय भाग आहे, किंवा ती घटना घडल्यानंतर त्या तिघांचं काय होतं आणि त्या तेंडुलकरचं काय होतं, या चित्रपटात ही ती कथा आहे. आणि मला वाटतं तेंडुलकर आउट हे नाव बघून नक्कीच लोकांना हा सिनेमा काय आहे हे बघण्याची उत्सुकता असेलच. आणि ती उत्सुकता तशीच ठेवा, ती एक्साइटमेंट तशीच ठेवा आणि चित्रपट नक्की बघा. 15 नोव्हेंबरला रिलीज होतं, नक्की पाहणारच बघा आणि नक्कीच पाहणार, थिएटरमध्ये पाहणार. चला, तेंडुलकर आउट बद्दल आम्हाला एक्साइटमेंट आहेच, पण आज आई तू आम्हाला काय करून खायला घालणार आहेस त्याच्याबद्दल मला उत्सुकता आहेच. तेंडुलकर आउट बद्दल पण आपण गप्पा मारणार आहोत, डिस्कस करूया छान तुझ्या रोल विषयी, तुझ्या सगळ्या ह्या आजपर्यंतच्या प्रवासाविषयी. आई, तू आम्हाला जी आज पहिली रेसिपी करून दाखवणार आहेस त्याचं नाव काय? दुधी भोपळ्याच्या करंजा. पण करंजी म्हटल्यानंतर आम्हाला लगेच डोळ्यासमोर एक गोड पदार्थ येतो, कारण करंजी मधला भाकर गोड असतो ना. मी ते मिरचीचा ठेचा दिसतो आम्हाला, मिरचीचा ठेचा म्हणजे काय? दुधी भोपळा म्हणजे तिखट करंजा दाखवतो, काहीतरी वेगळं वेगळं. चला मग, ही आपली दुधी भोपळ्याची करंजी, ह्याच्यासाठी काय कृती, काय साहित्य लागतं ते आधी आम्हाला सांग. मैदा, रवा, दुधी भोपळ्याचा केस, ओलं खोबरं, काजूची पावडर, त्याच्यानंतर बदामाची पावडर, आलं, लसूण, मिरचीचा ठेचा, पिठी साखर, मीठ आणि कोथिंबीर. दुधी भोपळ्याच्या करंजी आज मला खायला मिळणार आहेत, काही त्याच्यासाठी कृती आपल्याला काय करायची? पहिल्यांदा त्या दुधाचा केस घ्यायचा, तो तेल तेल टाकलेला आहे, परतून घ्यायचा. हा, परतून घ्यायचा. सगळं घालू? हा, सगळं. ओलं खोबरं घालू. बरं, हे किती घालू? सगळं दोन तीन इतकं पुरे. हा, बर. आता हे झालं ना, म्हणजे आता थोडस मीठ टाकायचं. थोडस मीठ? हा, मीठ पुरे घातलेलं आहे त्याच्यामध्ये. बर, आता आल्याचं आलं, आलं काय घालायचं की आता थंडी आहे, कारण कधी कधी कोणाच्या पोटात दुखत, आता आलं आल्याने पोट दुखत नाही, खोकला होत नाही, तेलकट पण होत नाही, म्हणून आलं बरोबर घालायचं. ऍसिडिटी सुद्धा होत नाही आल्याने. किती पुरे? थोडं अजून घालून बरं. हा जो आपण दुधी हलव्याचा केस घेतलाय, हा वाफवलेला आहे ना दुधी? हा वाफवलेला आहे. करेक्ट, म्हणजे हा दुधी जो आहे वाफवलेला आहे आणि मग त्याचा केस घेतलाय. त्याच्यानंतर आता मिरची, लसूण पण घालायचं. ठेचाच, कारण त्या पेस्ट केली ना ती दिसत नाही, ठेचा जरा तोंडाला जरा लागला की जरा बरं वाटतं, कोणाला तिखट वगैरे आवडतं म्हणून. आणि लसूण का खातं, कारण काही लोक फोडणीला लसूण टाकतात, फोडणीला नाही, फोडणीला आला की तो काळा होतो, करपतो, लसण्याची टेस्ट नाही लागत म्हणून हा लसूण आणि खायला जरा चांगला असतो. त्याच्यानंतर आलं टाकलं कोथिंबीर घालायची. कोथिंबीर लागली पाहिजे तोंडाला, म्हणजे बहुतेक आपण सारण करतो, हे करंजीचं सारण करतो. त्याच्यानंतर आता पिठी साखर, साखर आहे ना पावडर, ती घालायची, थोडीशी तिखट गोड वगैरे लागलं पाहिजे. हे दुधातलं जे पाणी असतं ते सगळं आता ते ओलं खोबरं त्याच्यात सगळं मीठ असतं ते सगळं पाणी आता हे झालं आणि एकदम मिळून आलंय. हा, मिळून आली. आता काय करायचं? आता हे काढून ठेवायचं आणि आता तो रवा आणि मैदा एकत्र करून मळून त्याच्या करंजा करायचा. अच्छा, मग आता हे अजून आपल्याला गरम करायचं का काढून ठेवायचं? नाही, आता हे काढून ठेवून मग जरा गार होईल ना, गार होईपर्यंत आपण मैदा आणि हे करून घ्यायचं. बरं, मग आपण आता हे मिश्रण गार होईपर्यंत एक 2 मिनिट वाटतं. दुधीच्या करंजा ज्या तू आज मला खायला घालणार आहेस त्याचं सारण आपण परतून घेतलेलं आहे, आता पुढे काय करायचं? आता ते परतून घेतलेलं आहे, गरम गरम आहे, त्याच्यामध्ये आता हे परतून घेतलेलं आहे ना, तू संपते हे सगळं आपण मोठ्या त्या बाउलमध्ये टाकूया. बरं,
आणि त्याच्यानंतर ही बदामाची पावडर. बदामाची पावडर बदाम असेल. आता काय? काजूची पावडर. काजूची पावडर. पण मला वाटतं हे मिश्रण गार झाल्यानंतर आपण हे टाकायचं. नंतर टाकायचं. बरं, परतून घेतलेलं मिश्रण गार झाल्यानंतर. आणि आता काय करायचं? आता ते एकत्र करायचं. एकजीव करून घ्यायचं. काय देऊ? चमचा देऊ. मिश्रण एकजीव झालं. एकजीव झालं. आता आता आपण मगाशी रवा आणि मैदा दाखवला होता ना, रवा आणि मैदा, मैदा एक वाटी आणि अर्धी वाटी रवा घ्यायचा. आधीच मळून घेतलेलंच आहे. बरं, आता त्याच्यात आपल्याला सारण. आता ते सारण आपण जशा ओल्या आपल्या ओलनाचे कानवले करतो किंवा दिवाळीतल्या करंज्या करतो त्याचप्रमाणे ह्या दुधी भोपळ्याच्या करंज्या आपल्याला आधी ते लाटून घ्यावं लागेल. ते लाटून घ्यावं लागेल. त्याचे आता छोटे छोटे असे हे करायचे करंजी करण्यासाठी. बरं, आपण एरवी लाटताना पीठ जसं लावतो तसं ह्याला लावायची नाही, कारण का त्याच्यावर आपण रवा आणि मैदा एकत्र आणि रवा पीठ गव्हाच्या पीठावर त्याचं पोळपटायला चिकटतं. मैदा आणि रवा, जरी मैदा चिकट असला तरी रवा पण घालतो ना, त्यामुळे ते त्याला काही गरज नाही लागत पीठ लावायला. आणि पीठ लावलं की मग ती करंजी नुसती पांढरी पांढरी वेगळी दिसते, ही कशी करंजी वेगळी दिसते. करंजा सारण भरून तयार आहेत. आता फक्त तळायचं आणि तळणं झालं की मग खायचं. खायचं. चला मग आपण आता तळून घेऊया. हो, तळून. पण आता दादा मला भूक लागली आहे, तू काय करून दाखवणार आहेस मला? जमतील तसे फ्लॉवरचे पकोडे. जमतील तसे फ्लॉवरचे पकोडे. त्याच्यासाठी काय साहित्य लागतं? बेसन फ्लॉवर, त्याच्यानंतर हे बारीक चिरलेलं लसूण आहे, बारीक चिरलेलं आलं आहे, मिरचीचा ठेचा आहे, कोथिंबीर आहे, मसाला आहे म्हणजे लाल तिखट, हळद, हिंग आणि मीठ. फ्लॉवरच्या पकोड्यांसाठी काय साहित्य लागतं ते तू आम्हाला सांगितलं. आता कृती काय करायची? कृती म्हणजे बेसन घ्यायचं. बरं, ओके. सगळं सगळं कसं केवढे बनवायचे ते सगळं? बरं, थोडं घेतो. पोटभर खायला पाहिजे म्हणून. हां, घेतो ना व्यवस्थित. त्याच्यानंतर हळद घेऊया. हळद, हळद, ओके. मसाला लाल तिखट. बरं, तोच चमचा घेऊया ना? चालेल, आपल्याकडे आहे. बरं, मला सांग तेंडुलकर आउट मधल्या तुझ्या कॅरेक्टरविषयी तू आम्हाला जरा सांग. तेंडुलकर आउट ही फिल्म बऱ्याच लोकांना तेंडुलकर आउट म्हटलं की ते सचिन तेंडुलकर यांच्यावर येतात काय किंवा आउट, परत त्यात आउट म्हटल्यावर आणखीनच काही जण नाराज होतात. पण तसं काही नाही आहे, आमचं तेंडुलकर वेगळं आहे. आम्ही तीन मित्र, मी आहे, त्याच्यानंतर अनिकेत विश्वासराव त्याचं आहे लेफ्टी, आणि विजय मौर्य. आपण आता ही मिरची मिरचीचा ठेचा टाकतो. ठेचा टाकतो. हां, थोडा मिरची ठेचा घेतो. आता आता आपण ते आलं घेऊ. थोडं आल्याचे काम. आता आपण हे लसणाचे कास्ताचे लसूण अजून घेऊया. लसूण तुला आवडतो? हो, मला आवडतं. मला तर फार आवडतं लसूण. आपण मिक्स केला. बरं, आता आता हिंग टाकतो. हिंग टाकतो. हिंग तर हाताने टाकले. हो, असं चिमटीत धरून. ही फिल्म करत असताना आता तू वेगवेगळ्या आजपर्यंत फिल्म्स केल्यात, नाटक केलेस, नाटकातनं कामं केलीस, पण ह्या फिल्मच्या सेटवर काही गमती जमती घडली असेल का? सर्वात आधी सांगू, ही फिल्म जेव्हा योगेश विनायक जोशी राहतात त्यांच्या डोक्यात ही कल्पना आली तेव्हापासून मी, अनिकेत, सुखनील जयगण, योगेश असं आम्ही एकत्र, ही कल्पना त्याच्या डोक्यात येण्यापासून ती पेपर उतरण्यापासून त्याच्यात मग बरेचसे चेंजेस होणं वगैरे या सगळ्या प्रोसेसमध्ये आम्ही होतो. एकत्र एकत्र होतो. त्याच्यावर जी डिस्कशन झाली, जे कसं करायचं, काय करायचं, किंवा त्याच्यासाठी प्रोड्युसर मग निर्माता शोधण्यासाठी जो स्ट्रगल आम्ही केला आहे तो एक सुद्धा एकत्र केला आहे. आणि त्यामुळे तो प्रवास अगदी ए पासून ते आता झेड पर्यंत आहे, झी पर्यंत. तर रिलीज होते फिल्म बरेच प्रतीक्षेनंतर. आणि 15 नोव्हेंबर 2013 ला तेंडुलकर आउट रिलीज होते आणि 15 नोव्हेंबर 1989 मध्ये सचिन तेंडुलकर यांचा डेब्यू केला होता पहिली भारतासाठी मॅच खेळून. तर असा हा योगायोग आहे, डेब्यूचा योग जुळून आला ना, तसा हा यशाचा योग नक्की. आणि फिल्मला उत्तम प्रतिसाद. आता काय आपण मीठ घालतोय? हो, मीठ. बरं,
मेन रोल आहे तो मायबाप आहे. सव येते सगळंच त्याच्यावर, काहीच नाही काही टाका बाकी. आता हे आपल्याला मिस करून घ्यायचं नाही जीव. चला हेही काम करताना आपल्यासमोर संतोष दादा आपल्याला दिसतो. मला वाटतं हे मिश्रण आता छान एकजीव झालंय. आता काय घालूया त्याच्यात? आता कोथिंबीर. काय आता हे मिश्रण तयार झालेलं आहे. बरं, आता फ्लॉवर घ्यायचं बरोबर, आणि एक एक फ्लॉवरचं बुडून त्याला कोटिंग करून तेलात सोडायचं. बरं, आणि मग तळून झालं की खरपूस छान तळून घेऊन मग खायचं. आणायचं. चला आपण तळायची तयारी करूया. हे मस्त पिठात घालून घेतलंय. मस्तपैकी गरमागरम फ्लॉवरचे पकोडे तयार आहेत ना? चालेल, म्हणजे आता होतं चालेल. 2 मिनिटांचा अवधी आणि मग मी खाणार आहे. आम्ही सारे खवय्ये, आई मला भूक लागली आहे, आजचा हा स्पेशल भाग. आपण संतोष दादाच्या घरी इथे छान साजरा केला. तुम्हाला 2 नवीन रेसिपीज कळाल्या. आई, तू एवढे छान पदार्थ आम्हाला खायला घातलेस, म्हणून आपण दोघं मिळून आईला हे नक्की भेटवस्तू देऊया. झी मराठीकडनं आणि आमच्या दोघांकडनं हे तुला प्रेमाची भेटवस्तू. थँक्यू. आणि संतोष दादा, तुला तुझ्या तेंडुलकर आउटसाठी खूप शुभेच्छा. तू प्रेक्षकांना आम्हाला काय सांगशील सगळ्यांना? माझी सगळ्यांना विनंती आहे, तेंडुलकर आउट रिलीज होतोय उद्या 15 नोव्हेंबरला, तर हा चित्रपट कृपया करून हा चित्रपट गृहातच जाऊन बघा. हाच चित्रपट नाही तर कुठलाही चित्रपट, येणारा कुठलाही चित्रपट तुम्ही हा चित्रपट गृहातच बघा. कृपया करून प्लीज 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 पायरेटेड DVD CDs किंवा नेटवरून डाउनलोड करून बघणं हे करू नका, कारण या हे असं चित्रपट बनवण्यामागे आम्हा सर्वांची खूप मेहनत असते, तर आमच्या मेहनतीचं चीज होऊ द्या. एवढीच विनंती, धन्यवाद. तुमच्या या सगळ्यांच्या मेहनतीला सगळ्यांकडनं, आपल्या प्रेक्षकांकडनं नक्की पावती मिळेल. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला? आणि हो, तेंडुलकर आउट आहे, तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zeemarathi@zeenetwork.com. असेच नवनवीन छान छान गरमागरम पदार्थ घरी मस्त करून खात राहा, स्वस्थ राहा, पाहत राहा आम्ही सारे खवय्ये. आई आणि दादा मला भूक लागली, आता मी हे पटकन खातो. नव्या नव्या चवी ढवी भेटल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंकित चित्रे तुम्हाला. आपल्या आजच्या 2 रेसिपीज कोणत्या? एक मस्त सॅलडची रेसिपी आहे, म्हणजे सॅलडचे कप्स, स्वीट पोटॅटो सॅलड कप्स. आणि दुसरी रेसिपी आहे आपली पायनॅपल अपसाईड डाऊन केक.